भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील अतिक्रमण संदर्भात मिरज परिवर्तन समितीच्या सदस्यांनी भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज परिवर्तन समितीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर विकास आराखड्यानुसार सदरचा रस्ता पूर्ण क्षमतेने व्हावा, तसेच रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका बजावावी यासंदर्भात माहिती दिली असता आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबतच्या योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिरज परिवर्तन समितीचे अध्यक्ष मुस्तफा बुजुर्ग यांना दिली आहे. तर या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मिरज हे विकसनशील शहर आरोग्य पंढरी असून नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी भरपूर निधी आणला आहे. या संदर्भात सर्व मिळकतदारांना या रस्त्यावरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेऊन विकासाला अडथळा आणू नये, तर अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याची अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही आमदार गोपीचंद पडळकर हे मिरजेला आले असता त्यांची भेट घेतली. यावेळेला छत्रपती शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात आणि रस्ता जसा आराखड्याप्रमाणे आहे त्या करण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांना मिरज शहर परिवर्तन समितीने घेतलेले मुद्दे हे पटलेले आहेत. त्या संदर्भात त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी रस्ता हा विकास आराखड्याप्रमाणेच करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे की शहराच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण आणि पूर्ण क्षमता होणे गरजेचे आहे. तर नागरिकांनाही त्यांनी आवाहन केलेले आहे की आपापले अतिक्रमण काढून घ्यावे आणि प्रशासनाला पण सूचना दिलेली आहे की पालकमंत्री महोदयांनी आणलेला निधीचा योग्य विनियोग करून रस्ते दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचे करण्यात यावेत. आणि मागील 2 दिवसांपासून प्रशासनाची विनंती मान्य करून परिवर्तन समितीने आंदोलनामध्ये तात्पुरती स्थगिती घेतली होती, पण जर पूर्ण क्षमतेने महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत जर अतिक्रमण निघालं नाही तर परिवर्तन समितीचा लढा हा शेवटच्या अतिक्रमण निघेपर्यंत हा रस्त्यावर उतरूनच चालू राहील याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी. गेल्या अनेक वर्षांपासून मिरज शहरामधल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मधून अग्रही भूमिका आहे की हा रस्ता व्यवस्थितपणे झाला पाहिजे, रस्त्याला निधी मंजूर झाला पाहिजे. आता माननीय पालकमंत्री महोदयांनी प्रयत्न करून या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मिरज हे जंक्शन असणारं ठिकाण आहे. मिरज हे कर्नाटकला लगतचं ठिकाण आहे. कर्नाटक राज्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील लोक मिरज आणि सांगलीला जोडलेले आहेत आणि त्यामध्ये मिरज हे आरोग्याची पंढरी आहे. तिथं शेकडो चांगल्या पद्धतीची हॉस्पिटल आहेत आणि देशातून बाहेरच्या देशातून काही रुग्ण इथं उपचार घेण्यासाठी येत राहतात आणि वारंवार या रस्त्यानं जाणं येणं होतं. तर या रस्ता होण्यासाठी लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे. परत परत ह्या गोष्टी घडत नाहीत. मिरजचा हा मुख्य रस्ता असल्यामुळं शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनाचं पालन करून अतिक्रमण असतील तर ती काढायला आपण सगळ्यांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे आणि कुठलाही अडथळा ह्या विकास कामामध्ये आणता कामा नये अशी आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे.